सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर इथे ना मी आज कस्टमरचं ब्लाऊज जे आहे ते कट करणार आहे। तर हे जे ब्लाऊज आहे ना ते लांबाहीचं आहे। तर इथे पहा, रेड कलर आहे, खूप सुंदर असं ब्लाऊज आहे। कोणत्याही साडीवरती आपण वापरू शकतो, मस्त आहे। आणि इथे मापाचं ब्लाऊज घेतलेलं आहे। तर मापाचे ब्लाऊज जे आहेत ना ते माझ्याकडे दोन आहेत, एक म्हणजे लांबाहीचं आहे आणि एक म्हणजे हाफबाहीचं आहे। तर हे जे ब्लाऊज कट करायचं आहे ना ते मला लांबाहीचं करायचं आहे। तर त्यासाठी इथं मी अस्तर घेतलेले आहेत, दोन अस्तर घेतलेले आहेत। लांबाहीसाठी आपल्याला 1 मीटर अस्तर लागतं, पण इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी दोन अस्तर घेतलेले आहेत। आणि तसंच सोबत इथे ना लांबाहीचं हे मापाचं ब्लाऊज आहे। तर या ब्लाऊजची जी आहे ना फक्त बाहीचं माप घ्यायचं आहे। तर आणि इथं दुसरं एक ब्लाऊज आहे माझ्याकडे, तर त्याची सर्व मापं घ्यायची आहेत। आणि या या लांबाहीची फक्त आपल्याला उंची पाहिजे आहे आणि रुंदी पाहिजे आहे। आणि हे जे दुसरं ब्लाऊज आहे हे निळं, तर याची सर्व आपल्याला मापं घ्यायची आहेत। ब्लाऊजची उंची, रुंदी याच्यावरून सर्व काही कट करायचं आहे। आणि हिरव्या ब्लाऊजचं फक्त आपल्याला बाहीची उंची पाहिजे आहे। तर अशा पद्धतीने आपण दोन मापाचे ब्लाऊज घेऊन आपण कट करणार आहोत। कधी कधी असं कस्टमरचं ब्लाऊज आलं की या पद्धतीने कट करायचं असतं। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेलच। आणि हे जे ब्लाऊज आहे ना ते मी माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरून कट करणार आहे। तर इथे हा 28 ते 38 साईजचा पूर्ण सेट आहे, पॅक केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपले ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत। तर मी हे थोडंसं बाजूला ठेवते आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवते। तर इथे पहा, सर्व सेट आहे, 28 ते 38 कटोरी ब्लाऊजचा सेट आहे। तर तुम्हाला सेटमध्ये सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे, पाठीमागील भाग, समोरील भाग, कटोऱ्या, त्यानंतर क्रॉसपट्ट्या, बाह्या आणि लांबाही। आणि सोबत महत्त्वाचं म्हणजे त्यासोबत एक चार्ट मिळणार आहे, सर्व ब्लाऊजचा चार्ट आहे। तर इथे पहा, हा संपूर्ण सेट आहे 28 ते 38। आणि हे त्याचे पाठीमागील भाग इथे पाहू शकता। आणि या पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ते खूप मस्त अंगावरती मस्त येतात, परफेक्ट येतात, भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत। आणि हे आहेत त्याच्यात समोरचे भाग 28 ते 38, आणि त्याच्याच या कटोऱ्या, सर्व काही त्याच्यावरती व्यवस्थित लिहिलेलं आहे, साईज लिहिलेली आहे, कोणता भाग आहे तो लिहिलेला आहे, आणि ब्लाऊजची उंची किती आहे ती लिहिलेलं आहे। आणि तसंच ब्लाऊजमध्ये मार्जिन किती ॲड केलेलं आहे उंचीमध्ये तेही सर्व लिहिलेलं आहे। आणि या क्रॉसपट्ट्या आहेत आणि या बाह्या आहेत, या तीन बाह्या मिळणार आहेत एका सेटसोबत, 38-40 ही बाही, त्यानंतर 32-34 एक, त्यानंतर 28-30 बाही, अशा पद्धतीने तीन बाह्या मिळणार आहेत। आणि सोबत एक लांबाही मिळणार आहे तुम्हाला। तर ही पहा, ही लांबाही, लांबाहीची उंची वगैरे, त्यामध्ये मार्जिन किती ॲड केलेलं आहे ते सर्व लिहिलेलं आहे। आणि हा चार्ट आहे, अशा पद्धतीने 28 ते 38 साईजचा हा सेट आहे। त्यामध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आणि 6 साईजचं सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे। आणि पेपरची क्वालिटी खूप मस्त आहे, आर्ट पेपर आहे, 250 GSM खूप चांगला पेपर आहे, वर्षानुवर्ष टिकणारा आहे। चला तर मग आपण ब्लाऊज कट करून घेऊयात, कसं कट करायचं, कोणती कोणती मापं घेणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ब्लाऊजची उंची कमी जास्त कशी करायची ते सर्व अगदी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर इथे मी अस्तर टाकलेलं आहे खालच्या साईडने। तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची साईज मोजायची असते, समोरच्या साईडने आपल्याला ब्लाऊजची साईज मोजायची आहे। त्या सेटमधून आपल्याला एक साईज घ्यायची असते, त्यामुळे अगोदर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची साईज मोजायची आहे। आपलं जे सेट आहे, आपला जो सेट आहे तो 28 ते 38 आहे। तर इथे अगोदर आपल्याला साईज मोजायची आहे आणि त्यातूनच एक आपल्याला ती साईज बाहेर काढायची आहे। तर इथे हे जे ब्लाऊज आहे ना ते आपलं इथे पाहू शकता, रुंदी या पद्धतीने मोजायचं, पहिल्या हुकापासून ते काखेच्या शिलाईपर्यंत। तर इथे रुंदी आलेली आहे 9.5 इंच, म्हणजेच हे ब्लाऊज आहे आपलं 38 साईजचं, 38 चौथा भाग केल्यानंतर 9.5 इंच येतं। आणि इथे आता आपण लगेच ब्लाऊजची उंची मोजून घेऊयात किती आहे ती। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे, शोल्डरपासून कमरेच्या भागापर्यंत, कमरेचा जो भाग आहे ते थोडासा खालच्या साईडने ओढायचा। तर इथे पाहू शकता या ब्लाऊजची उंची आलेली आहे 13.5 इंच। तर आता काय करायचं आहे, लगेच आपण इथं पाठीमागील गळ्याची उंची मोजून घेऊयात। तर इथे आपल्याला सध्या 3 मापं घ्यायची आहेत,
खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी मापामध्ये आपलं ब्लाऊज हे कट करून तयार होतं. जास्तही माप घ्यायची गरज पडत नाही. तरी ते पहा, पाठीमागील गळ्याची उंची आलेली आहे 9.5 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ओढून घ्यायचं आहे म्हणजे 10 इंच. तर इथे आता आपण पाठीमागलचा भाग घेऊयात आणि या सर्वांमधून आपण 38 साईजचा सेट काढून घेऊयात. म्हणजे 38 साईज आपण बाजूला काढून घेऊयात. हे पहा, 38 साईजची क्रॉस पट्टी, 38 साईजची कटोरी, त्यानंतर 38 साईजचा समोरील भाग, त्यानंतर पाठीमागील भाग, अशा पद्धतीने आपण पूर्ण बाजूला काढून घेऊयात 38 साईजचा सेट. बघा किती सोपा आहे. सर्व काही तुम्हाला वेगवेगळं मिळणार आहे. तुम्हाला कुठेही कमी किंवा जास्त करायची गरज पडणार नाही. फक्त ब्लाऊजच्या उंचीमध्ये तुम्हाला कमी जास्त करावं लागणार आहे. रुंदीमध्ये काहीच करायची गरज नाही. ब्लाऊजची जर उंची वाढली असेल तर उंची वाढवून घ्यायची असते, आणि कमी झाली असेल तर कमी करायची आहे. बाकी काहीच करायची गरज नाही. खूप पटकन 5 मिनिटांमध्ये ब्लाऊज कट करून तयार होतं. तर तुम्हाला मी इथे बोलत कट करत आहे, त्यामुळे मला वेळ लागतो. आणि मी जर असं एकलीच कट करायला बसले तर मोजून 4 ते 5 मिनिटांमध्ये ब्लाऊज कट करून तयार होतं. तर इथे पहा, हे 38 साईजचं मी सेट घेतलेला आहे. तर इथे 38 साईजवरती उंची आहे 14+1 इंच, म्हणजे यामध्ये शिलाई मार्जिन हे ॲड केलेलं आहे 1 इंच आणि 15 इंच. तर इथे काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे ती कमी करायची आहे. आपल्या मापाच्या ब्लाऊजची जी उंची आलेली आहे ती 13.5 इंच प्लस 1 इंच म्हणजे 14.5 इंच, इथे आहे 15 इंच, म्हणजे आपल्याला किती 1/2 इंच कमी करून घ्यावं लागणार आहे. तर कमी या पद्धतीने करायचं. पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडने ओढायचा आणि साईडने पाहायचं 1/2 इंच कमी झाला आहे की नाही. तर असं समजत नसेल तर तुम्ही स्केलही त्या ठिकाणी ठेवू शकता 1/2 इंचावरती, आणि त्या पद्धतीने खाली ओढू शकता. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने पाहायचं बरोबर आलं आहे की नाही ते. तर इथे बरोबर आलेलं आहे. तर हा पाठीमागलचा भाग जसा आहे तसा आता मी मार्किंग करून घेणार आहे. तर इथे पहा, स्केलही अशा पद्धतीने ठेवून आपण पाहू शकतो 1/2 इंच बरोबर आलं आहे की नाही ते. 1/2 इंच कमी करायचं असेल कमी करा, किंवा 1 इंच कमी करायचं असेल ब्लाऊजची उंची तसं करू शकता. तुमच्या आवडीनुसार आहे ब्लाऊजची उंची. आता कस्टमर आलं की त्यांच्या आवडीवर असतं, कोणाची जास्त असते तर कोणाची कमी असते. फक्त तुम्हाला उंचीमध्ये थोडेफार बदल करायचे आहेत, ते मी व्हिडिओमध्ये तसं तसं सांगेल ही पुढे, त्यामुळेच म्हणते व्हिडिओ पूर्ण पाहायचा स्किप न करता. तर इथे हा पाठीमागलचा भाग जसा आहे तसा मी मार्किंग करून घेतला. तर इथे गळ्याचंही तुम्हाला सांगते मी. आणि जर ब्लाऊजची उंची वाढवायचं असेल तर काय करायचं आहे तेही आपण पाहूया. तर इथे आता पाठीमागील गळ्याची उंची पाहूयात लगेच. इथे मुंडाला वगैरे काहीच करायची गरज नाही, फक्त ब्लाऊजची उंची कमी जास्त करायची आहे. तर इथे आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आलेली आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये 1/2 इंच म्हणजे 10 इंच. तर इथे मी गळ्याची उंची जी आहे ती वाढवली, म्हणजे पॅटर्नवरती कमी होती तर इथे मी 1/2 इंच वाढवून घेतली. अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची कमी जास्त करता येते. कमी करायचं असेल तर वरच्या साईडने करायचं, वाढवायचं असेल तर गळ्याची उंची खालच्या साईडने वाढवायचं. आणि ब्लाऊजची उंची पूर्ण वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर कमी करायचं असेल तर असं खाली ओढायचं पॅटर्न, आणि वाढवायचं असेल तर वरच्या साईडने घ्यायचं. म्हणजे ब्लाऊजची उंची वाढते आणि कमीही करता येते. आणि जसं आहे तसंच ठेवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट जसं आहे तसं हे ठेवून मार्किंग करून घेऊ शकता. खूप सोपं आहे आणि खूप पटकन होतात आणि खूप कमी मापं लागतात यासाठी. आणि ब्लाऊज जे आहेत ते खूप परफेक्ट अंगावरती बरोबर येतात. भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि सर्व ताईंचे ब्लाऊज जे आहेत ते खूप मस्त येत आहेत, त्या मला व्हॉट्सअपवरती सांगतात ही. तर इथे मी आता समोरचा भाग आहे ना तो जसा आहे तसा मार्किंग करून घेत आहे. अर्जंट जर कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते आपण 1 तासाच्या तयार करून देऊ शकतो. कट करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 5 मिनिट लागतात. कोणतंही ब्लाऊज राहू द्या, कटोरी ब्लाऊज राहू द्या, प्रिन्स कटला राहू द्या, किंवा बोटनेक राहू द्या, कोणतंही राहू द्या, ते कट करण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला 5 मिनिट लागतं. जास्त वेळ लागत नाही. तर इथे ना आता आपल्याला हा समोरचा भाग मी जसा आहे तसा मार्किंग केला. आणि ब्लाऊजची जर समजा उंची वाढली तर या पद्धतीने खालच्या साईडने वाढवायचं. 1/2 इंच वाढू द्या, 1 इंच वाढू द्या, या साईडनं वाढवायचं. आणि कमी जर झाली तर वरच्या साईडने कमी करायची. तर इथे काय झालं आहे, आपल्या ब्लाऊजची उंची जी आहे ती कमी आहे. तर मी इथे तुम्हाला थोडक्यात समोरील गळ्याचंही सांगते, समोरील गळ्याची उंची कशी मोजायची. तर हे आहे इथं आपलं चौथं माप, समोरील गळ्याची उंची कशी मोजायची.
तर इथे समोरील गळ्याची उंची आलेली आहे 6 इंच आणि पॅटर्नवरती जी गळ्याची उंची आहे तीही किती आहे ती तुम्हाला सांगते। तर इथे अशा पद्धतीने मी दोन्ही भाग ठेवलेले आहेत आणि इथून मी गळ्याची उंची मोजत आहे 6 इंच प्लस त्यामध्ये 1/2 इंच म्हणजे 6.5 इंच। तर पॅटर्नवरती जी गळ्याची उंची आहे ती आणि मापाच्या ब्लाऊजची बरोबरच आलेली आहे तरीही तुम्हाला या ठिकाणी सांगते। ब्लाऊजची जर उंची कमी के म्हणजे गळ्याची जर उंची कमी केली तर या पद्धतीने गळ्याची उंची कमी करायची आणि कटोरीला कटोरीचा जो खालचा गोल राऊंड असतो म्हणजे कटोरी जोडतो तो अशा पद्धतीने राऊंडमध्ये द्यायचा। म्हणजे काय झालं इथं गळ्याची उंची कमी झाली आणि तसंच कटोरीची ही उंची आपल्याला कमी करून घ्यायची असते। म्हणजे वरच्या साईडने केलं की गळ्याची उंची कमी होते। तर इथे कटोरी तयार करून घेऊयात म्हणजे कटोरीची मार्किंग करून घेऊयात। कटोरी कट करत असताना क्रॉस कपड्यावरती कट करावी असं मी पॅटर्नवरती लिहिलेलंही आहे आणि तुम्हाला सांगतही आहे। तर गळ्याचा जो भाग आहे तो क्रॉसमध्ये आला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आणि जशी कटोरी आहे तशी मार्किंग करून घ्यायची। इथे मी कटोरी अशी जशी आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे। तर ही पहा कटोरी मार्किंग करून तयार आहे। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कटोरीची जी उंची आहे ती कमी करायची आहे। तर मी इथे बोलत बोलत तुम्हाला समोरचा भाग जो आहे तो कमी करायचा विसरले तर इथे मी समोरचा भाग अगोदर कमी करून घेते आणि कटोरी वाढवायची असेल तर खालच्या साईडने या पद्धतीने वाढवायचं। तर इथे विसरलं होतं तर मी इथे परत समोरील भागाची जी उंची आहे ती कमी करून घेते। मी अगोदरच कटोरी मार्किंग करून घेतली समोरचा भाग कमी करायचा तसाच राहिला। तर इथे समोरचा भाग जो आहे तो वरच्या साईडने 1/2 इंच कमी करून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे पहा या पद्धतीने आपण आता समोरचा भाग कमी करून घेऊयात। इथे वाढवत असताना या पद्धतीने वाढवायचं आणि कमी करायचं असेल तर वरच्या साईडने कमी करून घ्यायचं। थोडंसं मध्ये गोंधळ झाला गळ्याबद्दल सांगत होते त्यामुळे थोडंसं इकडे लक्ष गेलं नाही। नंतर लक्षात आलं की अरे आपण समोरचा भाग जो आहे तो कमीच केला नाही होतं कधी मध्ये असं। तर कटोरी आपल्याला म्हणजे समोरचा भाग कट करत असताना इथून कट करायचा आहे वरच्या साईडने। तर इथे कटोरी आता आपण कमी करून घेऊयात जशी आहे तशी कटोरी मी मार्किंग करून घेतली। तर या अगोदरही मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ब्लाऊजची उंची जर वाढली म्हणजे पॅटर्नवरती जी उंची आहे आणि त्याच्यापेक्षा जर ब्लाऊजची उंची वाढली तर ती कशी वाढवायची त्याचेही मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तेही तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जातील। तर इथे मी हे पहा कटोरी कमी केलेली आहे आणि वाढवायचं असेल तर खालच्या साईडने वाढून घ्यायचं 1/2 इंच कमी करायचं किंवा 1 इंच कमी करायचं ब्लाऊजच्या उंचीनुसार आहे। उंची किती कमी जास्त आहे ब्लाऊजची त्यानुसार। तर इथे पहा कटोरी आपली तयार आहे आणि इथे क्रॉसपट्टी आपण जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायत। क्रॉसपट्टीमध्ये काहीच बदल करायची गरज नाही जशी आहे तशी आपल्याला मार्किंग करून घ्यावी लागते। इथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे समोरचाही भाग तयार पाठीमागील भाग तयार। पहा किती पटकन आपण सर्व काही माप घेऊन मार्किंग करून तयार केलेलं आहे। आता कट करण्यासाठी फक्त 1 मिनिटाच्या आत कटिंग होतं जास्त वेळ लागत नाही। तर इथे समोरचा म्हणजे सॉरी पाठीमागील जो गळा आहे तो मला गोल करायचा आहे त्यासाठी मी इथं 1 इंचावरती टिक केली आणि गळ्याला गोलाकार देऊन घेतला। तर हे पहा आपल्याला एक अस्तर जे आहे ते पूर्ण समोरच्या भागासाठी पाठीमागेलच्या भागासाठी लागलेलं आहे। तर आता फक्त राहिली आहे आपली बाही। तर बाही जी आहे ना ती आपण दुसऱ्या अस्तरवरती कट करणार आहोत। तर 38 ब्लाऊज कट करण्यासाठी आपल्याला 1 मीटरचं अस्तर लागतं। हे जे आहे ते 80 सेंटीमीटरचं आहे ते 38 आपल्याला पुरत नाही तर त्यासाठी 1 मीटर लागतं किंवा 90 सेंटीमीटरही लागतं। तर इथे मी समोरचाही भाग कट करून घेत आहे। समोरचा भाग कट करत असताना वरच्या साईडने जी आपण मार्किंग केलेली आहे तिथून कट करायचं आहे म्हणजे जी आपण उंची कमी केलेली आहे तिथून। तर या पद्धतीने मी समोरचाही भाग कट करून घेतलेला आहे। पहा पटकन असे माप तयार होतात आणि कटोरीसाठी जास्त काही माप घ्यायची गरज नाही। कटोरी वाढवत असताना खूप गोंधळ होतो कोणत्या साईडला किती वाढवावं काय वाढवावं ते समजत नाही नवीन शिकणाऱ्यांना आणि मेन म्हणजे नवीन जे आहेत त्यांना कटोरी कशी वाढवायची तेच समजत नाही। तर इथे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही कटोरी या पद्धतीने आपण डायरेक्ट मार्किंग करून घेऊ शकतो। तर इथे गळ्याची जर उंची कमी असेल तर वरच्या साईडने कटोरी वाढवून घ्यायची आणि गळ्याची उंची जास्त असेल तर आपण शिवत असतानाही गळ्याची उंची वाढवून घेऊ शकतो। तर इथे अशा पद्धतीने मी कटोरी कट करून घेतलेली आहे। तर ही पहा आपली ही कटोरी तयार आहे खूप कमी वेळामध्ये आणि कटोरी वाढवायचं टेन्शन नाही किंवा दुसरी कोणते माप घ्यायचं टेन्शन नाही खूप कमी वेळामध्ये कटोरी ही आपली कट करून तयार होते। जास्त प्रॉब्लेम तर नवीन शिकत असताना कटोरीमध्येच येतात कटोरी वाढवत असताना।
लांबट तर होते, आकार तर व्यवस्थित येत नाही कटोरीचा, आणि आपल्या पॅटर्नवरच्या कटोरीचा आकार जो आहे तो खूप गोल आहे आणि खूप मस्त कटोरी अंगावरती मस्त बसते। तर इथे मी दुसरं अस्तर घेतलेलं आहे, त्याच्यावरती आता मला लांबाही कट करायचं आहे। तर इथे मी लांबाही घेतलेली आहे। तर इथे मापाच्या ब्लाऊजून अगोदर बाहीची उंची पाहूयात। तर ही जी लांबाही आहे ना, त्याची मला थोडीशी उंची कमी करायची आहे, म्हणजेच अर्धा इंच उंची कमी करायची आहे। तर इथे या ब्लाऊजची म्हणजे बाहीची जी उंची आहे ती 10.5 इंच आहे, तर इथे मला 10 इंच घ्यायची आहे, प्लस त्यामध्ये मार्जिन 0.25 इंच म्हणजे 0.25 इंच अशा पद्धतीने इथे मी बाहीची उंची घेतलेली आहे। आणि इथे लांबाहीची जी उंची आहे ती किती आहे तीही सांगते, 10.5 इंच प्लस त्यामध्ये 0.25 इंच म्हणजे 11.25 इंच। तर अशा पद्धतीने बाहीची उंची आहे। आणि 38 ची बाही मार्किंग करत असताना साईडनी ना आपल्याला 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 38 साईजसाठी थोडी बाहीची रुंदी जास्त लागते त्यामुळे म्हटलं। तर इथे पाहू शकता मी साईडनी 1 इंच जास्त घेतलेलं आहे, दोन्ही साईडने 1-1 इंच वाढवून घ्यायचं म्हणजे बाही आपल्याला कमी पडणार नाही। तर इथे लांबाही पण पहा कमी वेळेमध्ये मार्किंग करून तयार आहे, आणि कट करण्यासाठी फक्त काही 10 सेकंद लागतात, जास्त वेळ ही लागत नाही बाही कट करण्यासाठी। आणि लांबाही कट करायचं म्हणलं की खूप टेन्शन आहे, एकतर कॅफाईट समजत नाही आणि कट कशी करायची ते समजत नाही, तर तसं काहीच टेन्शन नाही, ते पटकन अशी आपली बाही कट करून तयार होते। तर इथे पहा लांबाही माझी कट करून तयार झाली। तर बाही जी आहे ती परत फोल्ड करायची, आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट देऊन घ्यायचा, आणि समोरच्या भागासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला शिवत असताना पाठीमागील भाग समोरील भाग कोणता आहे तो समजतो। तर इथे ना आपलं हे ब्लाऊज जे आहे ते अस्तरवरती कट करून तयार झालं, खूप कमी वेळामध्ये अस्तरवरती कट करून झालं, आणि कमी मापामध्ये, जास्तही माप घ्यायची गरज पडली नाही, खूप पटकन कट होतं। तर आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कट करायचं आहे। तर ब्लाऊज पीसवरती कट करण्यासाठी एकही मिनिट लागत नाही, खूप फास्टमध्ये कट होतं। तर इथे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे, एक सुंदर असं ब्लाऊज पीस आहे, कोणत्याही साडीवरती आपण हे ब्लाऊज घालू शकतो। तर हे माझ्या कस्टमरचंच आहे, म्हणजे आमच्या शेजारचे मॅडम आहेत, त्यांचं ब्लाऊज आहे, हे खूप मोठं आहे त्यामुळे त्यांनी लांबाहीचं करायला लावलेलं आहे। पहा, तर याच्यावरती आता आपण सर्व भाग ठेवून एक एक करून कट करून घेऊयात। तर इथे डिझाईन ही पाहायची ब्लाऊज पीसवरती कशी आहे काय नाही, त्यावरूनच आपल्याला घडी टाकायची आहे। तर इथे डिझाईन जी आहे ती छान आहे, त्याच्यावरती उलटी सुलटी पाहूनच करायचं आहे, म्हणजे फुलं असतील फुलाची तोंडवरच्या साईडने करायची आणि बुडं खालच्या साईडने करायची, अशा पद्धतीने ठेवायचं। आणि आपण डायरेक्ट जर असं कट केलं तर ते उलट सुलट होतं, त्यामुळे अगोदर व्यवस्थित ब्लाऊज पीस ही पाहायचं आणि नंतरच मग कट करून घ्यायचं। ब्लाऊज पीसवरती कट करत असताना ब्लाऊज पीस जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं, अंदाजे 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करायचं, म्हणजे आपलं शिवत असताना सोपं जातं। तरी ते पहा पाठीमागचा भाग जो आहे तो मार्किंग करून तयार झाला। त्यानंतर आता अगोदर आपण लांबाही कट करून घेऊयात, इथे उभ्या साईडने बसती का नाही ते पाहूयात। तर इथे नाही बसत, तर मी अशा पद्धतीने आडव्या साईडने ठेवली आणि इथून ही लांबाही मी कट करून घेते। तर हे जे आपले ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ते खूप परफेक्ट आहेत, आणि ब्लाऊज जे आहेत ते खूप मस्त आहेत। ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा, तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याच्यावरती मॅसेज करा, तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल। माझा व्हॉट्सअप नंबर मी सांगतेही तुम्हाला, 83 90 19 59 87 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती मॅसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। पॅटर्न कसे ऑर्डर करायची आहेत, काय करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल। आणि तुम्ही पेपर कटिंग ऑर्डर केल्यानंतर पॅटर्नवरून ब्लाऊज कसे कट करायचे आहेत त्याचेही तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील। तर अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्नवरून ब्लाऊज खूप पटकन फास्ट पद्धतीने कट करता येतं, आणि टेन्शन न घेता कोणताही ताण न घेता पटकन होतं। आता समजा नवीन कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते कट करण्यासाठी आपल्याला खूप खूप वेळ लागतो, त्याची नवीन सर्व काही मापं घ्यावी लागतात, मग पेपरवरती कट करावं लागतं, पेपरवरती कट केल्यानंतर ब्लाऊज पीसवरती कट करावं लागतं, त्यासाठी आपला खूप वेळ वाया जातो, निदान 1 तास तरी जातो त्यामध्ये। तसं होऊ नये म्हणून आपली इथे पॅटर्न आहे, त्याच्यावरून तुम्ही ब्लाऊज जर कट केला, नवीन कस्टमर येऊ द्या किंवा काहीही येऊ द्या, तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, मोजून 5 मिनिटांमध्ये आपलं ब्लाऊज जे आहे ते कट करून तयार होतं। खूप फास्ट प्रोसेस आहे आणि खूप पटकन ब्लाऊज कट होतात आणि खूप मस्त ब्लाऊज येतात त्याच्यावरून परफेक्ट। आत्तापर्यंत भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आणि सर्वांना आपले पॅटर्न मिळालेले आहेत,
आणि सर्व मला व्हॉट्सअपवरती सांगतात, कमेंट येतात चॅनलवरती, खूप मस्त आहेत पॅटर्न म्हणून, आणि ब्लाऊज शिवलेले फोटोही माझ्यासोबत शेअर करतात, छान आहेत आपले ब्लाऊजची पॅटर्न आणि पेपरची क्वालिटी खूप मस्त आहे. ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आणि हा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपल्याला शिवत असताना उपयोगी येतो, तर इथे माझ्या मुलींना मध्ये मध्ये करत आहेत थोडंसं. तर इथे मला हे ब्लाऊज आत्ता शिवायचं नाही, त्यामुळे मी बांधून ठेवणार आहे. तर हे मी नंतर शिवणार आहे. आणि आपल्याला जर नंतर शिवायचं असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळायचं आणि बांधून ठेवायचं. जेव्हा आपल्याला शिवायचं आहे तेव्हा आपण घेऊन शिवू शकतो, आणि जर आपण नाही बांधून ठेवलं तर भाग इकडे तिकडे जातात. तर अशा पद्धतीने आपण दोन ब्लाऊज घेऊन, म्हणजे मापाचे दोन ब्लाऊज घेऊन अशा पद्धतीने आपण कट केलेलं आहे. एक लांब भाईचं आणि एक हाफ भाईचं. कधी कधी येतात असे कस्टमरचे ब्लाऊज आल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पाहून कट करायचं असतं. आणि हे आपले ब्लाऊजचे पॅटर्न. तर याविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.